मराठा आरक्षणाचा मुद्दा आता राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेला आहे। मराठा समाजामधील तरुणांनी मनोज जरांगे पाटील यांचं ऐकून आरक्षणाबाबत निर्णय घेतला तर भविष्यामध्ये मोठं नुकसान होईल असा धोक्याचा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिलेला आहे। बरं एवढंच नाही तर राजकीय लोकांच्या भल्यासाठी ओबीसीमधून आरक्षणाचा आग्रह धरला जातोय अशी टीकाही केली आहे। या टीकांना जरांगेंनीही चोख प्रत्युत्तर दिलंय। एकूणच काय तर आरक्षणावरून वादाचा नवा अंक सुरू झालाय, पाहूयात। जरांगे पाटलांना त्या फायद्यापेक्षा राजकीय फायदा उपटण्याची त्याची त्यांची मंशा असावी किंवा भूमिका असावी। आम्ही राजकारणाचे डाग राजकारणासाठी करतो, हे डाग कशाला होता आम्हाला? आमच्या मराठ्याला माहिती आहे हम चुका सकते। समाजाचं सगळं पाठबळ मिळाल्यानंतर एक गर्व झाला। आता त्यांना स्वतःच्या जातीविषयी गर्व झालाय, मी मराठ्याला मिळवून देणार नाही। मराठा तरुणांनी या संदर्भातली सध्या अभ्यास करावा। जरांगे पाटलांच्या म्हणण्यावर सगळं काही ठरवू नये। बाळा तुम्ही सांगायची गरज नाही आम्हाला, अभ्यास करायचा काय करायचा, अभ्यास करू करू बरगड मोडेत आमच्या पोरायची। कुणबी नोंदींच्या आधारे मराठ्यांना ओबीसी आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगेंच्या निशाण्यावर आजपर्यंत सत्ताधारी होते। मात्र आज राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जरांगे राजकीय लोकांच्या भल्यासाठी ओबीसीतून आरक्षणाचा आग्रह धरतायत अशी टीका केली। मग काय, जरांगेंनी वडेट्टीवारांना जोरदार सुनावलं। मराठा समाजाला जर EWS मधून 10% आरक्षणातून फायदा होत असेल तर तो फार मोठा फायदा होतोय। परंतु जरांगे पाटलांना त्या फायद्यापेक्षा राजकीय फायदा उपटण्याची त्याची त्यांची मंशा असावी किंवा भूमिका असावी म्हणून ते आग्रही आहेत। पोरांच्या भल्यासाठी आग्रही नाहीत, राजकारणाच्या भल्यासाठी ते आग्रही असावेत असा माझा थेट त्यांच्याकडे आरोप आहे। आम्ही राजकारणाचे डाग राजकारणासाठी करतो, हे डाग कशाला होता आम्हाला? आमच्या मराठ्याला माहिती आहे आम्ही राजकारणासाठी करतो का खऱ्या न्यायासाठी करतो। राजकारणासाठी जर करत असतोत ना लगेच उत्तर देतो तुम्हाला, मराठवाड्याला आरक्षण मिळत होतं। तरी या पठ्ठ्याने सांगितलंय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना पाहिजे, मला मान्य नाही नुसतं एकट्या मराठ्याला। आमचा एक भाऊ नाराज आणि दुसरा खुश हे मी नाही बघू शकत। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी जरांगेंना गर्व झाल्याचीही टीका केली। गोळीबार झाला, जरांगे पाटील त्या गोळीबारानंतर मराठा समाजाचे मग हिरो म्हणून पुढे आले, नायक म्हणून, आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत की हम झुका सकते ही त्यांच्यामध्ये त्यांना एक समाजाचं सगळं पाठबळ मिळाल्यानंतर एक गर्व झाला। आम्ही हिरो नाही झालो, आम्ही आमच्या लेकरांच्या न्यायासाठी डोके फुटलेले असून आम्ही लढायचं ठरवलं आहे। म्हणून समाजाला आमचा समाज आमच्यासोबत आहे, हिरो होण्यासाठी नाही। आता गर्व कोणाला झाला आहे हे सगळ्या जनतेला माहिती आहे। विरोधी पक्षनेता हा जनतेला न्याय देणारं घर आहे, हक्काचं न्याय मंदिर येते, न्याय मंदिर शब्द वापरतो मी। आता त्यांनाच स्वतःच्या जातीविषयी गर्व झालाय, मी मराठ्याला मिळवून देणार नाही असा घटनेतला विरोधी पक्षनेता असतो का? जरांगेंवर आरोप करणाऱ्या वडेट्टीवारांनी मराठा तरुणांना आरक्षणाचा अभ्यास करण्याचा सल्लाही दिला। प्रचंड नुकसान होणार आहे तरुणांनी, मराठा तरुणांनी या संदर्भातली सध्या अभ्यास करावा। जरांगे पाटलांच्या म्हणण्यावर सगळं काही ठरवू नये, अभ्यास करून त्यांनी आपल्या भविष्याचा निर्णय घ्यावा असंही माझं त्यांना आवाहन आहे। बाळा तुम्ही सांगायची गरज नाही आम्हाला, अभ्यास करायचा काय करायचा, अभ्यास करू करू बरगड मोडेत आमच्या पोराची। त्या अभ्यास करणाऱ्या पोरालाच तुम्ही आरक्षणात येऊ देणार? मराठ्यांच्या पोरांच्या बुद्ध्या ठेप्यावर आहेत, त्यांना माहिती तुम्ही मराठ्यांना किती आरक्षण न मिळू देण्यासाठी प्रयत्न करतात। आणि तुम्हाला मराठ्यांचे पोर मोठे होऊ नये किती राग आहे हे मराठ्यांच्या पोराला माहिती। विरोधी पक्षनेत्यांनी राज्यातील प्रश्नावर सरकारला धारेवर धरायचं असतं, मात्र यावेळी वडेट्टीवारांनी सरकारची बाजू घेत जरांगे सरकारला धमक्या देत असल्याचा आरोप केलाय। ते सरकारला धमक्या देतात, इतक्या तारखेपर्यंत करा, तितक्या तारखेपर्यंत करा, नाही केलं तर बघून घेऊ, कसे रस्त्यावर फिरताय, ते आम्हालाही धमक्या देतात। तर अर्थात हे धमक्यांनी प्रश्न सुटणार आहेत का हे जरांगे पाटलांना कळलं पाहिजे। कुठल्याही गोष्टी करायच्या आहेत कायद्याच्या चौकटीत बसून करावं लागतं, कायद्याला धरून करावं लागतं, आणि ज्या काही प्रक्रिया कोणालाही कुठेही घुसवता येत नाही। पण आता जर त्यांच्या डोक्यात खोळं घुसलं असेल तर ते ती मागणी सातत्यानं करत राहतील। त्यांना असं वाटतं का करून मग आवाज असा आहे म्हणून धमक्या देतोय? मागू बी नको का? माझ्या गोरगरीब लेकरांचं
द्या आम्हाला मागून एका धमकी समजता का तुम्ही? अहो तुमच्या देवळी स्तुती केली ती आम्ही मराठ्यांनी त्यानंतर बोलत आले तेव्हा असा विरोधी पक्ष नेता होणार नाही. तुम्हाला त्यांना बोललेलं वाईट तुम्हाला कसं काय लागलं? तुम्ही तर उलट म्हणायला पाहिजे होतं. हां त्यांना बोललेल्या प्रमाणे लवकर द्या तुम्हाला जड जाईल याला विरोधी पक्ष नेता म्हणतात. तुम्ही सरकार कोण बोलायला लागलात म्हणजे काय तुमच्यावर काही दडपण आणलं काय का तुमचा काही विचार आहे उडी हाणायचा? मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्यास विरोध करताना वडेट्टीवारांनी जातीय जनगणनेची मागणी केली. राहुलजी म्हणतात त्याप्रमाणे एकदा सेन्सस झाला की लोकसंख्या कळेल कोणाची किती लोकसंख्या आहे. मागच्या वेळेस गायकवाड आयोगाने जे 32% उभी मराठा दाखवला आहे त्यामध्ये इतर समाजाचा सुद्धा म्हणजे कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी लेवा पाटील यांचा समावेश करून दाखवला तेवढी संख्या मुळात नाहीच. राहुल गांधींनी हे शिकेलं का त्यांना मराठ्याच्या विरोधात आवाज उठवून मराठ्यांचं टमराळ वाजव म्हणून? खरं असलं तरी खोटं बोल. राहुल गांधी साहेबांनी हे सांगितलं का त्यांना तुला याच्यासाठी मी विरोधी पक्ष नेता बनवलंय की तू मराठ्यांच्या विरोधात बोल खोटं असलं तरी त्यांचं वाजित राह हे सांगितलं का? मराठ्यांच्या विरोधात आवाज उठव याच्यासाठी तुम्हाला घटनेचं पद दिलंय काय राहुल गांधींनी? खरं तर जेव्हा मनोज जरांगेंनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली तेव्हा वडेट्टीवारांनी जरांगेंच्या भूमिकेला साथ दिली होती याची आठवण जरांगेंनी करून दिली. ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमचा कुठलाही विरोध नाही, पण 12% किंवा 15% जे काही 10% असेल तेवढं वाढवलंच पाहिजे, नाहीतर तुमच्या आणि आमच्या वाट्याला काहीच मिळणार नाही. असं आहे की सरसकट कोणालाही देता येणार नाही ती मागणी जरांगे पाटलांची काही संविधानिक आहे असं मला वाटत नाही. मी त्यांना तेच म्हणालो की त्यांना मराठा ओबीसी समाजातून त्यांना आरक्षण हवं असेल तर ती आत्ता मर्यादा आहे ती मर्यादा वाढवली पाहिजेत आणि मर्यादा वाढवून त्यांना अतिरिक्त त्यातून आरक्षण दिलं पाहिजेत. तुम्ही आम्हाला तुमचे सल्ले द्यायची आता गरजच नाही, पहिल्यापासून बी नव्हती, कारण मराठ्यांनी तुम्हाला पूर्ण ओळखलेलं. तुम्ही ज्यावेळेस सांतरवलीला आलते त्यावेळेस तुम्ही म्हणले होते मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, त्यावेळेस तुम्हाला मराठ्यांनी ओळखलेलं आहे. तुम्ही वापस गेल्यावर तुम्ही कसे सरड्यासारखा रंग बदलता हे मराठ्यांनी ओळखलं, त्यामुळे मराठ्याला सल्ले तुम्ही नका देऊ साहेब. आता एकीकडे विजय वडेट्टीवार विरुद्ध मनोज जरांगे असा सामना रंगला असताना मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या विनोद पाटील यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांवर गंभीर आरोप केला आहे. राज्याचा विरोधी पक्षनेता हा राज्याचा असतो, त्याच्याकडनं आम्हाला अशी अपेक्षा असते की कुठलाही अडचण आमची असेल आमचे प्रश्न मार्गी लागत नसेल तर राज्य सरकारवर कंट्रोल ठेवून दबाव आणून त्यांनी आमचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. हे दुर्दैव आहे की ते सरळ सरळ विरोधी पक्षनेता असताना एका समाजाला विरोध करतात. कदाचित ते त्यांचं काहीतरी राजकीय असेल वाद लावणं असेल किंवा वेगळ्या दिशेने न्यायचं असेल, परंतु मी परत स्पष्ट करतो की मराठा समाज आता राजकारणात पडू इच्छित नाही. ही लढाई शिक्षणाची, ही लढाई शासकीय नोकऱ्यांची आहे. एकंदरीतच आतापर्यंत जरांगे विरुद्ध सरकार अशा सामन्यात वडेट्टीवारांनी स्वतःच उडी घेतली आहे, कारण वडेट्टीवार हे स्वतः ओबीसी आहेत त्यामुळे त्यांची ही भूमिका असू शकते, पण त्यांच्या या वैयक्तिक भूमिकेशी काँग्रेस सहमत आहे का? हा मुद्दा जितका महत्वाचा आहे तितकाच जरांगेंच्या विरोधात आता सर्वपक्षीय असंतोष माजू लागला आहे का हाही प्रश्न आहेच. ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.